सविता रमेश फिरोदिया प्रशाला, इयत्ता पहिली, वाचनपाठ एक, अक्षरगट एक, क म आ ल आणि काना। प्रिय विद्यार्थी मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण क या अक्षराची ओळख करून घेतली आहे। आज आपण म या अक्षराची ओळख करून घेणार आहोत। या ठिकाणी काही चित्र आहेत, चित्र आणि त्या चित्राच्या खाली त्यांचं नाव देखील दिलेलं आहे। आपण चित्र वाचन करूया। पहिलं चित्र कशाचं आहे? तर पहिलं चित्र आहे मांजर, मांजरीचं। दुसरं चित्र आहे माकड। तिसऱ्या चित्रात कोण दिसत आहे? तिसरं चित्र आहे मोर, मोराचं चित्र। आणि चौथं चित्र आहे मासा। चौथ्या चित्रात आहे मासा। हे बघा, त्या चित्राच्या खाली त्यांची नावंही दिलेली आहेत। म मांजरीचा, म माकडाचा, म मोराचा आणि म माशाचा। आता इथं निरीक्षण केलं तर प्रत्येक चित्राचं नाव, नावाच्या पहिला अक्षर हे म या अक्षराने सुरू झालेली आहे। तर अशा प्रकारे आज आपण मची ओळख करून घेणार आहोत। आता बघा, पहिल्या चित्रामध्ये मला काय आहे? पहिल्या शब्दामध्ये मला काना आणि वरती अनुस्वार दिला आहे, म्हणून त्याचा उच्चार मांग असा होतो। आता दुसरा शब्द आहे माकड। माकड या शब्दामध्ये मला काय आहे? काना, म्हणून त्याचा उच्चार मा असा होतो। आता तिसरा शब्द आहे मोर। मोर या शब्दामध्ये मला एक कानाही आहे आणि एक मात्राही आहे, म्हणून त्याचा उच्चार होतो मो। आता चौथा शब्द आहे मासा। मासा या शब्दामध्ये मला काय आहे? काना, म्हणून त्याचा उच्चार काय झाला? मा। अशा प्रकारे हे चार शब्द आहेत। आपण पुन्हा एकदा वाचूया। पहिला शब्द आहे मांजर, दुसरा शब्द आहे माकड, तिसरा शब्द आहे मोर, चौथा शब्द आहे मासा। यानंतर या ठिकाणी आपण शब्द वाचणार आहोत आणि त्या शब्दातलं अक्षर आणि या ठिकाणी जो गोल आहे, गोलातलं अक्षर, हे यातील समान असणारं अक्षर आपण शोधणार आहोत। समान म्हणजे सारखी असणारे अक्षर। आता गोलामध्ये कोणतं अक्षर आहे सांगा बरं? गोलामधलं अक्षर आहे म। या ठिकाणी बघा, म मगर, पहिला शब्द आहे मगर आणि समोर मगरीचं चित्र दिलेलं आहे। आता पहिला अक्षर आहे म, मगर या शब्दातलं पहिलं अक्षर आहे म आणि गोलातलं म हे सारखं आहे, समान आहे, म्हणून ते बाणाने जोडलेलं आहे। आता दुसरा शब्द आहे मगा। गोलातलं म आणि मगा या शब्दातलं कोणतं अक्षर सारखं दिसतं आहे बरं? पहिलं अक्षर, ते म्हणजे म, हे सारखं दिसतं आहे, म्हणून ते बाणाने जोडलेलं आहे आणि समोर मग्याचं चित्र देखील दिलेलं आहे। आणि खाली शेवटचं कोणतं अक्षर आहे बरं? हे अक्षर आहे म। अशा प्रकारे मगर, मग्गा आणि म, आपण काय केलं या ठिकाणी? समान म्हणजे सारखी असणारी अक्षर आपण बाणाने जोडलेली आहेत। आता या ठिकाणी हे चित्र बघा बरं, कशाचं चित्र आहे हे? तर ही आहे मगर। मगर तुम्ही पाहिले आहे का रे? ही मगर कोठे राहते? ही मगर पाण्यामध्ये राहते। आता समोर बघा, या ठिकाणी मगर हा शब्द आहे। कोणता शब्द आहे? मगर। आता हा मगर हा शब्द कसा तयार झाला आहे? तर पहिलं अक्षर आहे म, दुसरं अक्षर आहे ग आणि त्यात तिसरं अक्षर आहे र। हे तीनही वेगवेगळी अक्षरं आहेत, म, ग आणि र। आता ह्या तीनही अक्षरांचं मिळून काय शब्द तयार झाला आहे? तर मगर हा शब्द तयार झालेला आहे। म्हणजे शब्द कसा तयार होतो? तर अनेक अक्षरं, दोन किंवा तीन त्यापेक्षा जास्त अक्षरं एकत्र करून शब्द तयार केला जातो। या ठिकाणी
मगर असा शब्द तयार झालेला आहे। आता या ठिकाणी काही शब्द मी वाचणार आहे, दिसतंय तुम्हाला शब्द? आता ह्या शब्द मी वाचत असताना तुम्ही तो लक्षपूर्वक ऐकायचा आहे आणि त्यातील म चा आवाज काळजीपूर्वक ऐकायचा आहे आणि प्रत्येक शब्दामध्ये म कुठे आलेला आहे ते तुम्ही शोधायचं आहे आणि त्याला दाखवायचं आहे। आता पहिला शब्द आहे मगर। मगर या शब्दामध्ये बघा म कुठे आलेला आहे, तर म ह्या इथे एक नंबरला आलेला आहे, मगर असा शब्द आहे। त्यानंतर दुसरा शब्द आहे मामा। आपण मन म शब्दामध्ये असणारे शब्द आपण बघत आहोत, म हे अक्षर शब्दामध्ये असणारे शब्द बघत आहोत, मामा। आता दुसरा शब्द आहे मामा। या ठिकाणी पहिलं अक्षर आणि दुसरं अक्षर दोन्ही अक्षर हे म आहे, परंतु मला या ठिकाणी काय आहे, काना आहे, आले लक्षात? त्यानंतर तिसरा शब्द आहे मैना। मैना या शब्दातलं पहिलं अक्षर जे आहे ते कुठलं अक्षर आहे, म, परंतु ह्या मला या ठिकाणी काय आहे, दोन मात्रे आहेत आणि म्हणून त्याचा उच्चार मै असा झालेला आहे। आता चौथा शब्द आहे मीरा। मीरा या शब्दामध्ये म कुठं आला आहे, तर म हे सुरुवातीलाच आलेला आहे, परंतु म ला या ठिकाणी काय आहे बरं, वेलांटी आहे, दुसरी वेलांटी आहे आणि म्हणून त्याचा उच्चार मी असा झालेला आहे। त्यानंतर पुढचा शब्द आहे काम। या ठिकाणी म हे अक्षर कुठं आलेलं आहे बरं, तर या ठिकाणी आलेलं आहे म हे अक्षर आणि म्हणून त्या शब्दामध्ये म हे शेवटी आलेला आहे, अशा प्रकारे तो काम हा शब्द आहे। त्यानंतर पुढचा शब्द आहे सामान। सामान या शब्दामध्ये म कुठे आले आहे, तर म हे मध्यभागी आलेलं आहे, या ठिकाणी म, आणि मला काय आहे, काना, म्हणून त्याचा उच्चार मा असा झालेला आहे। त्यानंतर शेवटचा शब्द आहे कमला। कमला या शब्दामध्ये म कुठे आलेला आहे, तर म मध्यभागी आलेला आहे, अशा प्रकारे हे शब्द आहेत। आपण पुन्हा एकदा ह्या शब्दांचं वाचन करूया। पहिला शब्द आहे मगर, दुसरा शब्द आहे मामा, मैना, मीरा, काम, सामान आणि कमला। तर हे शब्द तुम्ही दुरीगी वहीमध्ये लिहायचे आहेत आणि पुन्हा पुन्हा वाचनाचा सराव करायचा आहे। त्यानंतर बघा या ठिकाणी काय दिसतंय बरं तुम्हाला, तर म हे अक्षर काढलेलं आहे। आता म हे अक्षर कशा प्रकारे काढायचं आहे, तर बघा अगोदर एक उभी रेष, त्यानंतर छोटासा गोल आणि मग आडवी रेष आणि पुन्हा उभी रेष, अशा प्रकारे म हे अक्षर तुम्हाला काढायचं आहे आणि अशा प्रकारे दुरेगी वहीमध्ये तुम्ही आज पान भरून म हे अक्षर लिहिण्याचा सराव करायचा आहे। अशा प्रकारे आपण आज म या अक्षराची ओळख करून घेतलेली आहे। धन्यवाद।